मंत्रिमंडळ निर्णय 10 जानेवारी 2024 श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आनंदाचा शिधा। आता काय आहे निर्णय ते जाणून घेऊया। श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा तसे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त 22 जानेवारी पासून पात्र शिधा पत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता दिली आहे। साखर असेल, खाद्यतेल आहे, चना डाळ आहे, रवा आहे, मैदा आहे आणि पोहे आहे, अशा 6 वस्तूंचा समाविष्ट करण्यात आलेला आहे। आनंदाचा शिधा राज्यातील सुमारे 1.68 कोटी शिधापत्री धारकांना मिळणार आहे। राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे असतील, नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्मग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील APL असेल किंवा केशरी असेल या सर्व शेतकरी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे। या आनंदाचा शिधा वितरकांकरिता येणारा जो काही खर्च आहे तो 549.86 कोटी रुपये अंदाजित खर्चास मंत्रिमंडळाची मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे। आनंदाचा शिधा प्रति संत 100 रुपये या सवलतीच्या दरात वितरित करण्यात येणार आहे। म्हणजेच ग्राहकांना 100 रुपये देऊन या 6 वस्तू मिळणार आहेत। या 6 वस्तू 22 जानेवारी पासून सर्व रेशन कार्ड धारकांना इथे देण्यात येईल। जे काही रेशन कार्ड धारक आहेत, जे रेशन घेतात, त्यांना या 6 वस्तू देण्यात येणार आहेत। अशा पद्धतीने हा मंत्रिमंडळ महत्त्वाचा निर्णय होता।